घेऊन एकमेव असा दुवा संदीप लोकेश देत होते लक्षात घ्या. आणि हे माझं माझ्या भगिनी छोट्याला सर्वांना माहिती आहे, या भगव्या शालीला काही बुवांनी फडको सुद्धा म्हटलेली कोसपाट म्हटलेली ते सगळे बुवा फुटी एक लागले कोण धरलो नाही त्याच्यातून. तर हा स्तुत्य तुमचा उपक्रम आहे आणि माझं आपल्या हिंदू बांधवांना मराठी बांधवांना हेच सांगायचं आहे, आपण शिवजयंती हा उत्सव जरी आपण सार्वजनिक ठिकाणी करत नसलो तरी प्रत्येकाच्या मनात छत्रपतींबद्दल आदर पाहिजे. आज मोठ्या संख्येने इथे मायबाप फडणवीस शोटे जर उपस्थित आहे खूप बरं वाटलं. मनापासून तुमच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो. या विभागामध्ये आपल्याला मोठं पद पांगारेसाहेब मिळावं आणि तुमचे आशीर्वाद या येथील पंचक्रोशीवरती राहावेत असे मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून माझ्या जोडीला जे बुवा आहेत ते माझ्या सिंधुदुर्गातील एक भगदंता निखारा. भजनाच्या बाबतीत जरा कमी असले तरी तोंडाच्या बाबतीत त्यांचा हात सध्याच्या घडीला दुसरा बुवा कोण धरणार नाही. म्हणजे बतावणीच्या माध्यमातून भजन जरी कमी असलं तरी बतावणीने समोर विचारत जरी बुवा असला त्याला गाणत करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यासमोर तेवढा बतावणी करू शकत नाही पण जी करणार ती हृदयाच्या बाहेर जाणार हृदयामध्ये पण थांबणार नाही. त्याच्यामुळे माझ्या बाबतीत शक्यतो भेटू बुवा मिळत नाही. हा बाकी माझे एकदम जवळचे मित्र आहेत. म्हणजे स्वतःच्या माझ्या बायकोवर माझं जेवढं प्रेम नाही तेवढं माझ्या बुवांवर आहे माझं. पण हे प्रेम सध्या जरा दुरावत चाललंय. मी एकतर्फी प्रेम करतोय की काय असं मला थोडस जाणवायला लागलंय. त्यामुळे मी सुद्धा आता एकतर्फी प्रेम करणं थांबवलंय. आज शिवजयंतीला सांगतोय तुम्हाला नोटेशन देतोय. त्याचप्रमाणे होळी उत्सव सुद्धा शिंगोत्सव चालू आहे. होळीच्या सुद्धा सर्व भजनी श्रोत्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्या एक कोरस मी नेहमी गावावरून घेऊन येतोय. आज आमचे नवलुबुवा आमचे कांगडे बुवा त्याचप्रमाणे मधुरकर बुवा यांची कोरस आहे. जरा सांभाळून घ्या काही चुकलं तर माझं काहीतरी चुकेल. Yeah.
Yeah.